चल मेरे साथी गड़बड़ी स्वतः मापाचे कपड़े घालायला विसरलो जी पड़ल जी पड़ल अरे वाह बाबा ने नवीन फर्निचर घेतलं वाटतं अरे वाह नवीन टेप रेकॉर्डर अरे वाह नवीन टीवी सुद्धा टावर पण सुद्धा नवीन दिसतंय हे सगळं बाबा ने विकत घेतलं बाबा काही विकत नाही घेत काही सगळे लोक त्यांना देतात काय दुसरी किड नाही बाबाला खूप पैसे दिले होते मजा आहे ना तुमच्या बाबांची लकी आहेत कुठे आहेत बाबा नेमी नेमी बाबा बाबा कहू लागतो तुम्हाला एक दिवस ती वाचलेली पुस्तकं परत देते ना पहिल्याने नवीन कुठची पुस्तकं आणली ते सांगतो ना पण तुम्ही आलू नका पोटातलं पाणी आलत देतो ही बघा महिन्याभराची पुस्तकं आहेत प्रेमाची कुठची पुस्तक आहे तो याच्यातली प्रेमाची कुणाची होतेस ना वंदना आपले पुस्तक मुलीच्या बाजूला बसायचं म्हणजे धाडस नाही का हे बघ आम्ही सरकारी अधिकारी आहोत दिसतच आहे आमच्याकडे धोबी नाही पेपर वाले अजिबात नाही पॉलिश वाले मुळीच नाही लायब्ररी वाले नाहीच नाही मी आहे बसलेला चालत नाही माझी पुस्तकं देत आहे ना हात गेला माझा काल आला नाही शिस्त बिघडलेली मला आवडत नाही ठीक आहे बसा थँक्यू मी त्याला बसू नका म्हटलंय सॉरी मोठा उठलो ना पण लागेल हाताला बसा हो नाही मला काम आहे जायला पाहिजे काय आम्ही सरकारी अधिकारी ऑफिसरला काय किंवा घरातला काय बॉस समोर आला की त्याचा मान राखायचा तो गेला की तंगड्या पसरून बसायचा त्याचं काय आम्ही कधी सरकारी नोकरी केली नाही ना त्यामुळे माहित नाही काय असतं ते सरकारी नोकरीत फार जागरूक राहावं लागतं तेच पुराण ऐकून दाखवणार दोन तळर म्हणजे एका कलेक्टरनं मला असं छळलं म्हणजे काय स्वतःप्रमाणे सगळ्यांनी सचोटीनं वागावं असा त्याचा हट्ट एक दिवस असा इंगा दाखवलाय त्याला बस बस मला फी कधी दाखवताय फी द्यायची तय फक्त कलेक्टरने एक दिवस काय केलं माहितीये काय केलं सगळं माहित आहे मला पाठ झालंय माझं पाठ हो ना फी देताय ना काय घेणार ना नको कॉफी नको तुमचा बॉस चिडे बॉस निघालाय निघालाय ही बोंबलली माझी मित्र आमच्या हेड क्लर्क सारखा नुसत्या आहो जरा घाबरला तुम्ही येताय ना आलो ना हा काय निघालोच